पाठी मग छोटं
स्वाध्यायाम् परिकल्पयत् यावत् चन्द्रा वणि सूर्याम् तिष्ठन्त्य प्रतिघातिनः तावत् यत्र देवेश स्थेयं भक्तानो कम्पया भगवन् देवदेवेश संविता सर्वदेहिनां येन रूपेण भगवन् स्व मया व्यापारं चराचरं येन रूपेण देवदेवेश देवेश मार्जयां Yeah.
वृक्षोत्वा
तद्यक्बलाय सपसाणदन्दं मायां त्रायाश्च वाच्या अलक्ष्मीः उपैतमान् देवस्य का कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराक्षेऽस्मिन् कीर्तिमद्भिन् ददातु मे शुभ्यपासामलाञ्जीर्णां लक्ष्मीन्नाथयाम्यहम् अभोधिमसुमृद्धिं च सर्वाण्यर्णदमे गृहात् ग्रन्थद्वारान् दुरादर्शान् नित्यपुष्टान् गृह्णीयम् ईश्वरीयम् सर्वभूतानन्दामिमापप्पये श्रियम् मनसः काममाकोतिम् वाटः सत्यम् श्रीमहि पशूनाम् रूपमण्डस्य मयेष्वेष्वेदायशः कर्दमेन कडयभूतामय सम्भव कर्दमण्डलम् नरेगाय दातुं मनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पण्डरीनाथ भगवान् की जय। देवाची स्थापना झालेली आहे। हरिभक्त परायण विजयानंद सुपेकर महाराज नळेगावपर्यंत आलेले आहेत। दोन दिवसापासून चालत असलेला हा यज्ञ त्याची आता पूर्णावती होत आहे। पूर्णावती झाले की महाराजाच्या हाताने कळसाची पूजा केली जाईल, कळस मंदिरावरती जाईल आणि नंतर आरती होईल। बाहेर या सगळे, आता यजमान बाहेर या, सगळे बाहेर या, बाहेर सर्व टाकते, बाहेर या बाहेर। हा चला बाहेर या, इथे या इथं। ते टोपलं आहे का नाही, त्या टोपल्यावर आहे ते कुंकू नारळावर, त्यांना सांग बाहेर या म्हणा, सगळेच बाहेर या, कुणी मध्ये थांब नका। यजमान चला बाहेर, फूल ठेवा त्याच्यावर, एक हे फूल, हा ठेवलं की बाहेर या, ते टोपल्या घेऊन उभा टाका तिकडे या समोर यज्ञकुंडासमोर, ते खाली ठेवा तुम्ही, तिकडे वा त्यांच्या हाताला। पूर्णाहुती होमे विनियोगः ओम चत्वा नारळ, असं सरळ चत्वारि सरंग, आधी नारळ सोडायचं आणि नंतर ते सोडायचं बरं। चत्वारि सरंग त्रैवास्य बारा द्वेषरसी सप्ताहस्तासो अश त्रिधाबद्धो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्या अविवेश स्मृतिमन्त्राश सप्तहस्तचतुसृङ्ग सप्तजुह द्विषर्षका त्रिपादव्रसन्नवदन सुखाशिन शुचिस्मृत स्वान्दुदक्षिणे पार्श्वे देवीं मामे सदान्तया बिभ्रदक्षिणास्ते तु शक्तिमन्नं श्रुचं सुरं तोमरं व्यजनं वामे घृतपात्रं च धारयन् मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णो महोजश दुम्रध्वजलोहिताक्ष सप्तार्चि सर्वकामरा आत्माभिमुखमाशिन एवं रूपहुताशनः यैषैहि देव प्रसोन सर्वा पूर्वो हि जात सौगर्भे अन्तः स विजायमान स जनिष्यमानं प्रत्यम्मुखास्तिष्ठतो विश्वतोमुखा अग्ने वैश्वानर शाण्डिल्यगोत्र मेषारूढमकरद्वाग्ने मम सन्मुखो भव। ॐ पूर्णावति होमे विनियोगः ॐमिदं विष्णुर्चक्रमे त्रेधा निदधे परं समूलमस्य वंसुरे महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ब्रह्मजज्ञानं प्रथमं पुरस्ताद् विषीमरसरोचो वेनावः स बुध्निया उपमा सविष्टा सतश्च योनिमसतश्च विवाह ब्रह्मवास्तोऽश्परे प्रज्ञानिहस्मान् स्वावेशो अनमि भवानः
वास्तवस्पदे परतरानो ने दीगयस्पानो गोभिर्विश्वे वरन्दो अजरासस्ते सख्येषामपि ते वपुत्रान् प्रतिनो जुषस्व वास्तवस्पदे शग्मया संसदाति सक्षमय रणवया गातुमत्या पायिक्षेम उत योगे वरुणो यूयं पात स्वस्तिभिः सदा नः अमिवः वास्तवस्पदे विश्वारूपाण्याविशन्न सखा सुषेवये दिना विज्योतिषा भ्रता भात्यग्निराविर्विश्वानि करुन्दे महित्वा प्रादेवीर्माया सहते दुरे वा शिशिते शृङ्गेरग्निक्षे नरौसला सोड़ा मरे विनिक्षे स्वाह पुंडली गवर्धार विद्ध सोड़ा श्री सोड़ा ज्ञान देव पंडरीनाथ भगवान की जय। आता जी तू पास पाटील उचला तू धर पाटील हा देवापाच्या हाताला सगळ्या बारीक धार धरायचे। ओम शंज मे मयश्च मे प्रियंज मे नुकामश्च मे कामश्च मे सौ मनशश्च मे भद्रंज मे श्रियश्च मे वशश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणंज मे यंताच मे धर्ताच मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वंच मे महश्च मे सविश्च मे द्यात्रंज मे सोश्च मे प्रसुश्च मे शिरंज मे लयश्च मे रतंज मे मृतंज मे अक्षमंज मे नामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वंज मे न मित्रंज मे भयंज मे सुगंज मे शयनंज मे सुशाच मे सुदिनंज मे एकाच मे तिसरच मे पंचपड़ू दे एकाच मे तिसरच मे पंचच मे सप्तच मे नव जाळावर सप्तच मे नवच मे एकादश च मे त्रयोदश च मे पंचदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पंचविंशति च मे सप्तविंशति च मे नवविंशति च मे एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतुरषष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे चतुर्विंशमेष्टा चत्वारवाजश्च वृषभश्च पिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धाश्च व्यश्नेश्चान्त्यायनश्चान्त्य भवनश्च भुवनश्चाधिपतिश्च इडादेव उत्थुडरदिडादेव होर्मनुर्यज्ञनीरबृहस्पतिरुक्ता मदानि सगुंशिषद्विश्वे देवा सूक्तवाच पृथिवीमातर्मा माहिगुंशेर्मधुमनिष्ये मरुजनिष्ये मरुवक्ष्यामि मरुवरिष्यामि मधुमतीन् देवे व्योवाच मुद्या सगुशुषेण्यां मनुष्येभ्यस्तं मा देवावन्तु शोभायै पितरो ॐ शान्ति 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 यज्ञ भगवान की जय। पानी फेरो कुंडा बोताली परिसमोहनम फुलपात्र दिता तुम्ही खाली बसा परित्यने करते परिसमोहनम परिस्तरणम परियोक्षणम अग्नि अलंकरणम तिंदा विश्वानिनो तीन वेस विश्वानिनो दुर्गा जात वेद सिंधुन्ननावा दुरिता दीपशे अग्निया इकड़े अग्नियात्र नमसाग्नानोस्मान बौद्धविता तनुनाम दाव्या हातात धर उजव्या हाताना आठ ठिकाणी ठेव वरच्या पट्टीवर इथून इकडून सुरू कर विश्वानिनो वर वर विश्वा वरच्या पट्टीवर विश्वानिनो दुर्गा जात वेद सिंधुन्ननावा दुरिता दीपर्षे अग्निया त्रिवन्नम सागरनानोऽस्माकं बौद्धविता तनूनां यस्त्वारदकारणामन्यमानो अमर्त्यमर्त्यो जोहवेमि जात वेदो यशो अस्मासु देहि प्रजाभिरग्नि अमृतत्वमश्याम यस्मै त्वं सुकृते जातौ लोकमग्ने करणवशोनम् अश्विनं सपुत्रिणं वीरवन्तं गुरैर्नशते स्वस्ति। यजमानाच्या डोक्यावर चारी अक्षटात अक्षदा अग्निम संपूज्य थोडं कुंकू टाक त्याच्यावर अग्निनारायण देवताभ्यो नमः। तिथे ते लाल फुल आहे का वरवर यज्ञकुंडार त्याच्यावर हळदी कुंकू घाला अग्निनारायण देवताभ्यो नमः हरिद्रादि सौभाग्यधरं समर्पयामि अग्निनारायण देवताभ्यो नमः अक्षदान समर्पयामि। थोडं पाणी घेऊन तुपाच्या वाटीला पाणी भरवा गृतशेष नैवेद्यम निवेदयामि वरच्या वरच्या टोपल्याला तुपाच्या हातावर घे हा व्रतशेष नैवेद्यम पाच वेळेस टाकतेच प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा। ते पळी घेऊन भस्म काढ मानस्तोके कुत्सो विभूती ग्रह नेमिनियोग मानस्तोके तनये मान आयुषी मान घोष मान अश्वेश बदल्या बोटाला लावून द्या अश्वेश्वरी ऋषा वीरान मानो रुद्र भामितो वजिर हविष्मंतो नमसा विधेमते ललाटे। मध्ये जाऊ नके पोरी फोटो बिटू काही काढायचं नाही सगळं झाल्यावर मध्ये मध्ये येऊ नका कोणी
हा कंठे नाभौ बिंबिला डाव्या खांद्याला उजव्या खांद्याला पुन्हा एकदा लावून घ्या. स्कंदे शिरसी मधल्या बोटाना मधल्या डाव्या खा मधून उपरण्याच्या मधून हा इकडं इकडल्या बोटानं इकडं लावून घ्या. वामस्कंदे शिरसी बायाने फक्त कपाळाला लावून घ्या. यशस्मृत्या जनामुक्त्या तपोहो मक्रियादिशो न्यूनम संप्रदायम्या ते सद्य वंदे तमश्रुतम मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम हुताशन यत्र दंतो मया अक्षरात घ्या. यत्र दंतो मया देव परिपूर्णं तदस्तु मे. बायाच्या हातात नाही फक्त त्यांच्या हाताला हात लावा तुम्ही. मन आनेन रुक्मिणी पांडुरंग प्राण प्रतिष्ठा होमेन भगवान यज्ञनारायण प्रियतान नमो मा. डाव्या हातात पाणी घ्या. उजव्या हातावर पाणी घालून प्लेटा सोडून द्या. तत्सद कृष्णार्पणमस्तु कृष्णार्पणमस्त. हात जोडा देवाकडे बघा. म्हणा माझ्या मागे विष्णवे नमो.
ए ला वाला पटकन भाई।